प्रादेशिक परिवहन कार्यालयात आज गुरुनानक जयंतीनिमित्त सुट्टी असून देखील करभरणी केंद्र सुरू ठेवण्यात आलं होतं, परंतु कर्मचारी 12 वाजेपर्यंत न आल्यानं नागरिकांना 2 तास तात्काळ रांगेत उभं राहावं लागलं. हजार आणि 500 जुन्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर अनेक सरकारी शासकीय संस्थांनी या नोटा कररूपी स्वीकारत आहेत. आज गुरुनानक जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी होती. या दिवशीही 500-1000 रुपयांच्या नोटा कररूपी स्वीकारण्यासाठी कर भरणा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, जेणेकरून नागरिकांची होणारी गैरसोय काही प्रमाणात का होईना कमी होईल. परंतु RTO कार्यालयात या उलटच परिस्थिती पाहायला मिळाली. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा कररूपी स्वीकारणार असल्यामुळे सकाळी 10 वाजेपासूनच वाहनधारकांनी कर भरणा केंद्रासमोर गर्दी केली, परंतु कर्मचारी न आल्याने वाहनधारकांना 12 वाजेपर्यंत तात्काळच उभे राहावे लागले. 1500 नोटा चालणार आहेत RTO मध्ये, म्हणून आम्ही सकाळी 10:30 वाजेपासून ते थांबलेले. अजूनही आम्हाला 1500 नोटा चालू असल्यामुळे आम्ही टॅक्स बदलण्यासाठी आलो आहोत, पण इथे आपल्याकडे कोणी नाही नसल्यामुळे आम्ही रांगेत उभे आहोत.